आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पावसाची विश्रांती मात्र पाणी पातळीत मोठी वाढ. दूधगंगा पट्ट्यातील गावातील चित्र. दूधगंगा पट्ट्यातील मांगूर, बारवाड, कारतगाव, भोज, कुन्नूर, गजबरवाडी, शिवापूरवाडी आदी परिसरात शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली. मात्र दूधगंगा नदीतील पाणी पातळीत मात्र मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बुधवार आणि गुरुवारपासून धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाच्या सरी कोसळल्याने, शिवाय तळ कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने दूधगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मांगूर कुन्नूरला जोडणारा ब्रिटिशकालीन जुना पूल गुरुवारी सकाळीच पाण्याखाली गेला आहे. शिवाय दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन नदी पात्राचे पाणी चालू पावसाळ्याच्या काळात पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले असून नदीलगत असलेल्या शेतीमध्ये शिरले आहे. गुरुवारच्या मनाने शुक्रवारी मात्र पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली. मात्र पाणी पातळीत वाढ होत असल्याची चर्चा मात्र दिवसभरात सुरू होती. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.